भारतीय जेल सोडल्यानंतर नेहमीच फलंदाज आक्रमक करत असतात, मात्र फलंदाज विजय इथून आक्रमण करणार का याच्यावरती निश्चित आपल्याला वार्तुली टीमच्या पाठीराखाच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. एका साईडला जगदीश केंगे मैदानावरती आद्यापर्यंत आपण पाहतोय, मैदानावरती जगदीशला इथून आक्रमण करावं लागेल. जगदीश केंगे हे मोठं नाव आहे आणि त्याचनंतर इथून आक्रमण करावे लागेल. 13 ट्रॉफीज या संघाच्या नावावरती का आपण पाहतोय, याचं एकमेव कारण हे त्यांची गोलंदाजी आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रानसाई टीमच्या माध्यमातून. तर पंच आपण सामना थांबवायचे पा, ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट बघत होते ते पाहुणे आदरणीय आपण निश्चित पाहू शकता. काँग्रेस महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतम जी दादा मात्रे यांचा इथे पवित्र शुभ आगमन निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. महानगर निश्चित आपण पाहू शकाल. शेरोबा क्रिकेट संघ वाजेपूर क्रीडी याच्या विजय मानाने खरं तरी स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2024 ही दमदार स्पर्धा आणि खरं तर दादाची दमदार एंट्री निश्चित आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व प्रीतम दादा मात्रे यांचं इथे मान्यवरांचं शुभ आगमन. दादांचं पुनश्च एकदा सहर्ष सहर्ष स्वागत करेन. ते चेरोबा क्रिकेट संघ वाजापूर त्रिडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि त्याचनंतर दादाची उपस्थिती खरं तर स्पर्धेला लाभली. दादांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करेन. त्याचनंतर त्यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे हे नेतृत्व आपण निश्चित आपण पाहू शकाल. एक चांगली एंट्री दादाची या स्पर्धेमध्ये राहिली. त्याचनंतर आपण पाहतोय आमच्या विनंतीस मान देऊन दादांनी खरं तर आम्हाला वेळ दिला. दादांचं पुनश्च एकदा थँक यू डीजे. तर पंच आपण मॅच ऑन करायचे बघा. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतीने वाट पाहत होते ते पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतमजी दादा मात्रे यांचं इथे मान्यवरांचं शुभ आगमन निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. मंचावरती खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे भावी आमदार म्हणून त्याच्याकडे खरं तर आपण पाहतोय ते आमचे प्रीतम दादा मात्रे इथे मंचावरती शुभ आगमन. मॅच ऑन करायची पंच. नक्कीच मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे. आपण पाहतोय वार्दली बनाम रनसही या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पाहिली तर धावपळकीवरती धावा आपण पाहतोय 9 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं चालू आहे. तिसरं षटक आपण पाहतोय विजय भगत गोलंदाजी मार्कवरती. खूप चांगलं आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलं गेलंय आणि खास करून मान्यवरांची इथं अलट गर्दी आपल्याला या व्यासपीठावरती भरलेला दिसतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अंबदार टप्पा पडल्यानंतर फलंदाज जागेवरती थांबवण्याचं काम केलंय आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर कमालीचं षटक आपल्याला म्हणावं लागेल. याच्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळालेत वार्दोली टीमची. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. अंबदार पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु टप्पा पडल्यानंतर पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल एक अव्वंतर धाव. थँक यू मनोज. तर इथे पाहुणे इथे आपल्या स्पर्धेमधून खरं तर रजा घेत असताना काशीनाथ साहेब हे निश्चित आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या सहकार्य मित्र निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना खरं तर वेळेत वेळ काढून स्पर्धेला भेट दिल्या आणि त्याचनंतर या स्पर्धेतून खरे तर ते रजा घेत असताना लगेच सोळी मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज थोडं रानमध्ये वाचकते. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा फलकावरती आहेत. विजय भगत गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय जगदीश केंगे एक मोठा खेळाडू आहे वार्दोली टीमकडनं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठा फटका अजूनही आला नाही आहे आपल्या टीमसाठी. आम्ही तर मोठा फटका आलाय. फटका फसला जातोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडला जातोय. क्षेत्ररक्षक आहे ते नात एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल दिला जातोय आणि पाहिजे काय घडणार आणि इथं दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल आणि या 2 धावी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा फलकावरती जमा.
तर वाटतंय तिसऱ्या षटकातला मला वाटतंय शेवटचा बॉल असेल आणि एक बॉल बाकी असेल. या बॉलवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आम्हाला पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. टायमिंग चांगला आहे. क्षेत्रक्षक आहे तिथे तैनात. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावीसाठी कॉल दिलाय परंतु बॉल थांबणार नाही. बॉल निघून जातोय सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. तरी त्या मान्यवरांचा सन्मान केला जाईल निश्चित. आपण पाहू शकाल महानगरपालिकेचे विरोध पक्ष नेते आदरणीय प्रीतम दादा मात्रिया यांचं इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी कामगार पक्षाचे भावी आमदार म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. प्रीतम दादा मात्रे यांचं इथे मान्यवरती शुभ आगमन निश्चित. त्यांचा इथे मान सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय धनजी पाटील आणि त्यांच्या समेत बुधाजी अंबीर यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असत्या इथे प्रीतम दादांचं इथे सन्मान करायचंय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची भेट आठवण एक सन्मान चिन्ह देऊन इथे दादांचा सन्मान करायचंय. पहा निश्चित आपण पाहतोय स्क्रीन वरती निश्चित दादांनी वेळेत वेळ कावण्या स्पर्धेला भेट दिली. आदरणीय प्रीतमजी दादा मात्रे महानगरपालिके विरोधी पक्ष नेते शेतकरी कामगार पक्षाचे भावी आमदार हे आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. साहेबांनी खरं तर वेळेत वेळ कावण्या स्पर्धेला भेट दिली. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान असणाऱ्या नरेश दामोदर पाटील पोलीस पाटील बाजे यांचं इथे मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी निश्चित पाहुण्याने खरं तर वेळेत वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. पाहुण्याचं पुन्हा एकदा मी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धेचे सर्व सर्वे आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय शेठ पाटील त्याच्या समेत बुधाजी अंबीर या साहेबांच्या पवित्र शुभास्ते इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर असणाऱ्या दिलीप पाटील साहेबांचा इथे सन्मान असणारे माजी उपसरपंच वाजे यांचा इथे निश्चित मान सन्मान केला जाईल. जे चेरोबा क्रिकेट संघ वाजेपूर त्रिडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2023 चं भव्य दिव्य पर्व आणि सर्व पाहुण्याने खरं तर वेळेत वेळ कावण्या स्पर्धेला भेट दिली. त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. बुधाजी दादा आंबेर यांच्या पवित्र शुभ असते त्यांच्या सभेत आपण पाहतोय. स्पर्धेचे सर्वे सर्व धनजी शेठ पाटील यांच्या सभेत आपण निश्चित पाहतोय. त्यानंतर जैतू शेठ बालेकर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. जयवंत शेठ पाटील त्यांचा इथे सन्मान केला जाईल. वाजे ज्यांचं एक दमदार नेतृत्व आपण निश्चित आपण पाहतोय. वाजे गावाची एक नवीन ओळख निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंत शेठ बालेकर हे निश्चित आपण पाहतोय एक दमदार नेतृत्व. मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय बुधाजी अंबीर साहेबांच्या पवित्र शुभास्ते इथे मान्यवरांचं स्वागत केला जातोय. भाऊने खरं तर वेळेत वेलकमण्या स्पर्धेला भेट दिली. जे चेरवा क्रिकेट संघ वाजेपूर त्रिडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक आल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया मनोज फसालिया यांचा आवाज. चला नक्कीच 300 षटकांचं खेळ इथं संपलं जात आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा दाफल करत आहेत. अजूनही जर पाहिलं तर शेवटचं षटक असेल समोरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच सामना चालू करा लगेच उशीर करू नका. चला पंच सामना चालू करा कारण आपली इथं मान्यवर जर पाहिलं तर थँक्यू मनोज. तर आम्ही प्रीतम दादांना विनंती करतो की आपलं मनोगत मात्र व्यक्त करायच्या. आमच्या आदिवासी बंधूंसाठी एक मोठी स्पर्धा, आमच्या आदिवासी समाजासाठी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमच या विभागामध्ये एक मालिकावीरासाठी बाईक आपण पाहतोय आणि एक मोठी स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. तर दादा नक्कीच आमच्या आदिवासी बंधूंसाठी नेहमीच दोन मोलाचे वाक्य आपण सांगा. वाक्य सांगू. चला जय चेरोबा क्रिकेट क्लब वाजेपूर आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2024. मी या ग्राउंडवर बऱ्याचदा आलो आहे आणि खरोखर धन्यवाद दिले पाहिजे सलमान खानजींना की एवढा चांगला ग्राउंड आणि आदिवासी मंडळींची मॅच एवढ्या चांगल्या ग्राउंडवर होते. एकदा जोरदार टाळ्या या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. आणि एवढं छान ग्राउंड, मागे थोडं गवत हिरवंगार होतं, आत्ता मला वाटतं ब्लेड वगैरे फिरवले त्याच्यावर म्हणून दिसतंय. परंतु खरोखर शेवटी इकडे आपण वाजाच्या पुढे येताना एवढा छान ग्राउंड असेल असं कोणालाच वाटणार नाही. परंतु जे आहे ते आहे आणि सत्य आहे. तर या नेहमी मॅचेसना मी येत असतो आणि क्रिकेटप्रेमींना देखील मी सांगत असतो कारण आपण जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये आणि हरल्यानंतर खचून जाऊ नये. या म्हणीप्रमाणे खेळ खेळायचा आहे. शेवटी खेळ खेळतो कोणासाठी तर आपलं भारत देशाचं नाव, आपल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावाचं, वाडीचं, शहराचं नाव पुढे जाण्यासाठी आपण खेळत असतो. तर या म्हणीप्रमाणेच आपण खेळायचं आणि आयोजकांना नेहमी सहकार्याच्या भूमिकेतच राहायचं आहे. शेवटी निर्णयात इथे तिथे होतं
परंतु ते शेवटी निर्णय तुम्हालाच पुढे जाण्यासाठी असतात हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मी खरोखर तुम्हा सर्व मंडळींचं मनापासून कौतुक करतो की आपण आम्हाला इथे बोलावून आमचा मान सन्मान जो करता आणि सर्वांचाच इथे येणारे बरेच पाहुणे आहेत, बरेच वेगवेगळ्या सर्व पक्षातील असतील, वेगवेगळ्या समाजातील लोक असतील, येतात, त्यांचा तुम्ही मान सन्मान करता आणि तीच दिशा नेहमी या तरुणांना पुढे जाण्यासाठी ठरवत असते असं मला वाटतं. आत्ताच अँकरिंगवाले देखील एकदम तरुण दिसत आहेत. खरोखर ही मुलं देखील आपली पुढे जाणं फार गरजेचं आहे. शेवटी तुमचं सगळ्यांचं कौतुक त्यांच्या मुखातूनच चार पाच दिवस येत असतं आणि त्यांची देखील चुकी होत असेल, परंतु चुकीतूनच माणूस शिकतो. आणि खरोखर ते देखील आज ही तरुण पिढी 20-22 वर्षाची मुलं हे अँकरिंग करतात, किती छान गोष्ट आहे. शेवटी त्यांना देखील एक साधन असतं उत्पन्नाचं आणि ते बिचारे मेहनत घेत असतात, तर त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या सगळं होत असताना एवढी सारी तरुण मंडळी आहेत आणि एवढा गारवा आहे की या गारव्यात एकदम थंडी भरपूरच आहे आणि या थंडीचा फायदा घेऊन आपण चांगल्या मॅचेस खेळायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच दादा. ज्या दादांचा आपण ऐकला, ज्यांना मोलाचं योगदान आपल्या खेळाडूंसाठी दिलं, दादाचं मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करून. निश्चित आपण पाहू शकाल प्रीतमजी दादा मात्र या स्पर्धेमधून रसा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दादांनी खरं तर वेळेत वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलं. दादांचं पुन्हा एकदा जे चेरोबा क्रिकेट संघ वाजेपूर श्रीडी आयोजित ग्रामस्थ मंडल चेष्कामध्ये दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. आणि खरं तर दादांनी वेळेत वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. त्यांचं आपण सामन्याला सुरुवात करायचे, गेम ऑन करायचे पहा. ऐकूया कॉम्बॉक्समध्ये मनोज फसल यांचा आवाज. तर नक्कीच पाहुणे इथं रजा घेऊन गेलेले आहेत. खरं जर प्रथम दादा मात्र देखील या स्पर्धेमध्ये आले तर खरं तर अलठन गर्दी आणि त्यांचे पूर्ण टीम्स या स्पर्धेमध्ये केले आणि साईप्रीतच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण त्यांना युट्यूबच्या घर बसल्या देखील पाहुण्यांनी देखील त्यांना पाहिलं आणि इथून रजा घेतली आणि नक्कीच चांगलं योगदान दिलं त्या स्पर्धेला त्यांच्या दादाच्या माध्यमातून. ओले मैदानात